इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। महाराष्ट्राच्या राजकारणाची जी प्रतिमा आहे ती एक संयमी राजकारणी अशी प्रतिमा आहे। आजपर्यंत त्यांनी कधीही असा राजकारणातला अक्रस्ताळेपणा केलेला नाही आहे, हे आपण सगळ्यांनी बघितलंय। नगर जिल्ह्यापुरता विचार केला तर नगर जिल्ह्यात जी काही जुनी काँग्रेसची घराणी म्हणता येईल आपल्याला, या सगळ्यांनी जवळपास वेगवेगळ्या काळात पक्षांतर केलं, वेगवेगळ्या पक्षात गेले, परंतु बाळासाहेब थोरात हे अगदी पहिल्या दिवसापासून, म्हणजे अगदी पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून ते काँग्रेस पक्षात राहिले आहेत। आणि अशा नेत्याला जेव्हा 2 दिवसापूर्वी जाहीर करावं लागतं की मला अशा प्रदेशाध्यक्षासोबत काम करणं शक्य नाही आहे, आणि आज 7 तारखेला ते त्यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देत आहेत, तुम्हाला ती गोष्ट खूप गांभीर्याने घ्यायला पाहिजे। महाराष्ट्राच्या राजकारण आता एका निर्णायक वळणावर आला आहे असं मला वाटतं, कारण मागच्या महिन्याभरात महाराष्ट्रात जे घडतं आहे विशेषतः थोरात आणि तांबे कुटुंबाच्या भोवती, तर याचं खूप पैलू ह्या गोष्टीला आहेत असं एकूण दिसतं आहे। आरोप प्रत्यारोप सुरू आहे काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत, त्यात भाजप काही वेळेला भूमिका घेत आहे, ते काहीतरी वेगळं सांगतायत। अशाच काळात बाळासाहेब थोरातांवरही काही आरोप झाले, कुणी म्हटलं की ते त्यांच्या कुटुंबातलं राजकारण होतं असंही त्यांच्यात बोललं गेलं। या सगळ्यातून एक उद्वेगातून त्यांनी मला वाटतं हा राजीनामा दिला असावा, आणि आता पक्षश्रेष्ठी याच्यावर काय भूमिका घेतात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। परंतु याचं एकूण जर विचार केला तर यातून काय घडणार पुढं, तर आता एक निर्णायक वळणावर एकूणच महाराष्ट्र आला आहे असं मला वाटतं, कारण काँग्रेस पक्षामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे नेते अशी बाळासाहेब थोरातांची प्रतिमा आहे। जे पक्षांतर्गत ती किती गटतट असले तरी बाळासाहेब थोरातांनी नेहमीच त्या सगळ्यांशी जुळून घेतलं आहे, सगळ्यांना सोबत घेतलेलं आहे, आणि त्याची चुणूक त्यांनी वेळोवेळी दाखवली आहे की ज्यावेळेला काँग्रेस पक्ष अडचणीत होता त्यावेळेला त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळली, गुजरातमध्येही त्यांना नेमणूक केली होती विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला, तिथेही त्यांनी चांगली कामगिरी दाखवली होती। तर ज्या ठिकाणी रिझल्ट मिळतो आहे त्या ठिकाणी पक्षाकडून मला वाटतं दुर्लक्ष केलं गेलं आहे, आणि याचाच हा परिपाक असावा। आणि आता याचं काय घडणार आहे हे आता कुणी राजकीय ज्योतिषी मला वाटतं याच्यात भाष्य करणं योग्य ठरणार नाही, कारण हे जरतरच्या गोष्टी आहे, पण यात काही घडू शकतं हे मात्र नक्की। नाही, सत्यजित तांबेंनी या राजकारणात वाटतं एक वाचा फोडली, तोंड फोडलं असं म्हणता येईल, आणि त्यांनी जेव्हा जाहीर केलं की पक्षांतर्गत काही कोंडी होती आहे, तांबे परिवाराची कोंडी केली गेली आहे, आणि त्याच वेळेला जाणवायला लागलं की काँग्रेस पक्षात सगळं काही आलबेल नाही आहे, तर सत्यजित तांबेंनी जे 3 दिवसापूर्वी जाहीर केलं की मी अपक्ष आहे आणि अपक्षच राहणार, परंतु मी मूळ काँग्रेस विचाराचं आहे, आता यानंतर काय घडतं आहे आणि काँग्रेस पक्ष अजून याच्यात काय भूमिका घेते हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे। पण सत्यजित तांबेंनी भूमिका क्लिअर केली आहे की मी अपक्षच राहणार आहे, त्यामुळे आता भविष्यात त्यांच्या हातात पत्ते आहेत कुठं जायचं ते, त्यामुळे त्यांच्या राजकारणाकडे आता भविष्यात काय घडतं आहे याकडे लक्ष देणं उत्सुकतेचं ठरणार आहे। मिरचीज थाळीवाला फॅमिली रेस्टॉरंट आता आपल्या संगमनेर शहरात मटन थाळी, स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल चिकन थाळी, फिश थाळी, स्पेशल फिश थाळी, स्पेशल मासवडी थाळी, तसेच इतर स्पेशल मेनूची चव चाखण्यासाठी आजच भेट द्या मिरचीज थाळीवाला फॅमिली रेस्टॉरंट, अकोले रोड, कासारा दुमाला, संगमनेर। संपर्क 99 646 0003 आणि 99 70 52 29 93।